प्रेमात अडसर ठरणाऱ्या पतीला पतीने प्रियकराच्या सहाय्याने बेदम मारहाण केली. या मारहाणीत पतीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर गुपचूप पळून जाणाऱ्या पत्नी आणि प्रियकराला मानपाडा पोलिसांनी अवघ्या 3 तासांच्या आत अटक केली आहे. मारुती लक्ष्मण हांडे यांचे संध्या सिंग नावाच्या मुलीसोबत प्रेमसंबंध होते. त्यातून त्यांनी लग्न केल्यानंतर ते डोंबिवलीजवळील कोळेगाव येथे वर्षभरापासून राहत होते. तिथे संध्या सिंग हिचे त्याच भागात राहणारा वेदांत उर्फ गुड्डू शेट्टी याच्यासोबत प्रेमसंबंध जुळले. ही बाब मारुती हांडे यांना समजल्यानंतर त्यांच्यात वाद होऊ लागले. त्यामुळे संध्या सिंग आणि वेदांत शेट्टी यांनी त्यांच्या प्रेमात अडसर ठरणाऱ्या मारुती हांडे यांना ठार मारण्याचे ठरवले. त्याप्रमाणे मारुती हांडे हा घरी जात असताना वेदांत शेट्टी यांनी मारुती हांडे यांना बेदम मारहाण केली. यामध्ये मारुती हांडे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर मुंबई येथील जे रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच मानपाडा पोलिसांनी तांत्रिक तपास आणि गुप्त बातमीदाराच्या सहाय्याने संध्या सिंग आणि वेदांत शेट्टी या दोन्ही आरोपींना पळून जात असताना अवघ्या 3 तासांमध्ये अटक केली. मारुती हांडे नावाच्या व्यक्ती जो बालाजी दर्शनचा कोळेवाडी कोळेगाव या ठिकाणचा राहणारा आहे, त्याचं संध्या सिंग नावाच्या 30 वर्षाच्या महिलेशी मागच्या 2-3 वर्षापासून शारीरिक संबंध आहे. ती तिच्याबरोबरच राहायचा. दरम्यानच्या काळात साधारण 1 वर्षापासून वेदांत शेट्टी नावाचा त्याच चाळीतील मुलगा त्याचे या संध्या सिंगशी संबंध आल्यानंतर मारुती हांडे हा वेदांत शेट्टीला वेळोवेळी समजून सांगूनसुद्धा तो त्या महिलेची जो प्रेमाचे संबंध निर्माण झालेले आहे त्याच्यापासून काही परावृत्त होत नव्हतं, म्हणून दोघात वाद होत होते. आणि साधारण 22 तारखेला दुपारी संध्या सिंग आणि वेदांत शेट्टी या दोघांनी मिळून त्याच्या डोक्यावर जबर मारहाण करून सुरुवातीला तो जखमी झाला. जखमी अवस्थेत त्याला हॉस्पिटलाइज केलं, नंतर कळव्याला शिफ्ट केलं आहे, नंतर बाहेर झालेला आहे. मर्डरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर मानपाडा पोलीस स्टेशनचे सिनियर पी आय बागडे यांनी ताबडतोब 3 टीम तयार केल्या. UPI डांबरे, UPI मुंडे आणि UPI तारमळे हो त्यांचे सहकार्य. आणि ताबडतोब या आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक केलेली आहे आणि गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक पवार हे करत आहेत.